पण हांव मयाकारांक सांगपाक आयला भिवपाची गरज ना हांव आसा. वर्गेस्त अनंत शेट हांकां याद करता ज्याणें ह्या मतदारसंघातले दोन फावटी प्रतिनिधित्व केलें. ह्या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची पाळामुळार उजोवपा खातीर ज्यांच्यानी अहोरात्र कष्ट केले आणि सातत्यात आम्ही पळयता की ह्या मतदारसंघातल्या बारीकातल्या बारीक मनशाक अनंत भाई जो आसा हो बाबा दिसतालो आणि म्हणूनच तर प्रत्येक जाण त्याच्या कडे मायेन वयताले मोगान वयताले. मये मतदारसंघाच्या विकासाचेर उलयता असताना फाटी 3 वर्सां हांव मुख्यमंत्री म्हणून खंयसरूच कमी पडूंक ना. हांव मुद्दामून कळपाक जाय म्हणून सांगता प्रत्येक गजाल जी आसा ती माझ्या कडे जेन्ना जेन्ना आयल्या जी जी गजाल माझ्या कडे आयल्या खंयचो रस्त्याचो विषय आसतलो उदकाचो विषय आसतलो प्रत्येक गजाल हांवें खंयसरूच फाटी दवरूंक ना. मयेंतली जनता सातत्यात आम्ही पळयता की भारतीय जनता पार्टीच्या फाटल्यात रावल्या. नमस्कार. हांवें एक व्हिडिओ पळयल्लो आमच्या टिमीन एक कट करून सीएमाचे भाषण धाडलेलं. ते भाषण असले सीएमाची जेव्हा मिटींग असली तेन्ना सीएमान आपलं भाषण उलयले. त्या भाषणात तिने कसे गजल सांगली ती खरी खटकली आणि ती मला जाय की लोकांकडे पावली आणि त्या खातीर व्हिडिओ काढला आम्ही आज. तिथून तिने म्हटले की फाटली कितलीशीच वर्षा खं खूप बरे काम झाला मया मतदारसंघ खूप बरे काम केला खूप किरेकिरे केला खूप 200 कोटी वर त्यांच्यानी प्रोजेक्टची कामं केल्या हे सगळे तिने गजली सांगल्यो. तेच सांगता तिने आणि एक गजल सांगली की स्वर्गीय अनंत शेटबाब जे असले पण त्यांच्याने इतली बरी कामं केली इतली सगळे सारखे खूप किरेकिरे त्यांनी केले खं मया मतदारसंघा खातीर आणि त्या खातीर खं आज मया मतदारसंघ असा पण तो सारखं बरे रितीन मोठा झाला असा आणि पुढे डेव्हलपमेंट झाले असा खं जाल्यार म्हाका सीएमांक एकूच विचारपाचे आसा. सीएमांक आणि आमच्या बीजेपी हेका एकूच विचारपाचे आसा जर त्यांनी इतली कामां केली जर त्यांनी इतले डेव्हलपमेंट केले जर त्यांनी मया मतदारसंघा खातीर बरे व्हिजन घेऊन खूप बरे मोठे काम केले जाल्यार फाटल्या इलेक्शनात 2017 त्याला तिकीट कित्याक देऊ ना किरे कारण असले त्याला तिकीट न देऊपाचे किरे कारण असले. दुसरी गजल जर तुम्ही फाटल्या 2017 जेव्हा तुम्ही तुमचा आमदार निवडून येलो फाटली 3 वर्सां 3 टर्म झाले तुमचा आमदार असा फाटल्या 2017 तुमचा आमदार असा प्रवीण जाटे सो हांगा समज तो असलो त्यांनी समज इतली कामां केल्या जर तो तुम्ही जे सांगता पण 200 कोटीची 2017 ह्या त्याच्या सरकारान खर 200 कोटीकून चढ जी कामां केल्या म्हणता पण तुम्ही ती जर तुम्ही कामां केल्या तर सध्या तुमचा आमदार खंय असा. सध्या बीजेपी गव्हर्नमेंट बीजेपी पार्टीकडे सध्या त्यांचा कॅन्डिडेट खंय असा. बीजेपीकडे अजून आपला कॅन्डिडेट कित्याक ना त्यांना दुसरे पार्टीतलो दुसरे पक्षातलो कॅन्डिडेट आपल्या भीतर इम्पोर्ट करपाची गरज कित्याक पडली. जर बीजेपीन सगळी कामां केली जर बीजेपीन फाटली 15 वर्सां 3 टर्म झाल्या बीजेपी गव्हर्नमेंट असा गोयनय हांगा मया मतदारसंघ बीजेपीकडे असा गोयन रुलिंगात असा सेंटराक बीजेपी जर सगळी कामां त्यांच्यानी बरी केली जर सीएमान ज्यो ज्यो गजाल सांगल्या त्यो खऱ्यो जाल्यार अजून त्यांच्याकडे आपलो कॅन्डिडेट कित्याक ना त्यांना दुसरे पार्टीतला कॅन्डिडेट कित्याक घेऊचा पडलो. आणि जर त्यांनी ज्या भाषणात आम्ही कट करून ह्या एका अटॅचू करतले तुम्ही पळया जर तो म्हणताना स्वर्गीय अनंत शेटान जे काम केले इतले बरे जर काम केले जाल्यार फाटले फावट त्याका तिकीट न दिवपाचे कारण किरे ते कारण किरे ते मयाच्या लोकांक सगळ्यांक खबर असा कोणी खंयच्यान पेमेंट घेतलो जे फाटल्या भाषणात हांवें म्हटलेलं कोणी खंयच्यान पेमेंट घेतलेलो कोणाक खंयच्यान पेमेंट येयलो आणि कोण कोणाक पेमेंट दिताले आणि खंयच्या मनशाक कोणी पेमेंट देऊन आता ह्या पार्टीन घेतला पण ते सगळ्यांक खबर असा खंयचे जॉब कोणी विकले ते सगळ्यांक खबर असा ते कारण असले काय त्याका न तिकीट दिवपाचे ते कारण असले काय हो प्रश्न हांव सीएमाक विचारपाक सोदता आणि बीजेपी गव्हर्नमेंट बीजेपी पार्टीक विचारपाक सोदता. सो फटींगपणा बंद करा तुम्ही जी फटींगपणा जी व्हडल्यो हे करून भाषणां उलयता पळय ती भाषणां बंद करा. सध्या तुमच्याकडे सादो कॅन्डिडेट ना आपल्या पार्टीचो आपले पार्टीतलो तुमच्याकडे रिप्रेझेंट करपाक माय रिप्रेझेंट करपाक तुमच्याकडे मनीस ना सो भपके दिवपाचे बंद करा आणि तुका तुझो पहिलो डायलॉग येऊन मारलेलो पळय भिवपाची गरज ना म्हणून हांव तुका सांगपाक सोदता बीजेपीक मयान भिवपाची गरज असा.